नमस्कार, मी वर्षा मेहता। केव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी घेऊन आली आहे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी, परंतु त्याआधी रायगडातील विश्वासार्ह व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा केव्ही न्यूज रायगड। तुम्ही जर वयाची 40 ओलांडली असेल पण तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स हवी असेल तर तुम्हाला MBBS डॉक्टरांचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक झाले आहे। नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची सोय घर बसल्या मिळाली आहे। ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी दोन कॅटेगरीज आहेत, एक म्हणजे ट्रान्सपोर्ट व्हेकल आणि दुसरी नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकल। ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये जीप, व्हॅन, ऑटोरिक्षा अशा गाड्यांचा समावेश केला जातो व मालगाड्यांचा देखील त्याच्यात समावेश आहे। व नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये खाजगी वाहनं, दुचाकी गाड्या, चारचाकी गाड्या, SUVs ह्याचा समावेश आहे। टू व्हीलरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स हवे असेल तर अर्जदाराचे वय हे 16 वर्षांपेक्षा जास्त असावे लागते, आणि जर चारचाकीसाठी करायचे असेल तर वयोमर्यादा ही 18 वर्षांची आहे। व ज्या अर्जदाराला व्यावसायिक कारणासाठी ट्रान्सपोर्ट व्हेकल चालवायचे आहे त्याचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त असायला लागते। ज्या अर्जदारांना ड्रायव्हिंग लायसन्स हवे आहे त्यांच्याकडे आधी वैध शिकाव परवाना असणे गरजेचे आहे व त्यानंतर 30 दिवसाच्या आत त्यांनी त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करणे आवश्यक आहे। महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्सची ऑनलाईन प्रक्रिया फार सोयीची आणि सोपी आहे। sarthi.parivahan.gov.in ह्या वेबसाईटवर लॉग इन करा आणि ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपले राज्य म्हणून महाराष्ट्र निवडा। डाव्या बाजूच्या ऑनलाईन कॉलममधून ड्रायव्हिंग लायसन्स निवडा, जे तुम्हाला एक नवीन पेजवर घेऊन जाईल। फॉर्म क्रमांक 4 तुमचे शिकाऊ परवाना तपशील आणि इतर वैयक्तिक तपशील भरा व त्याचबरोबर सहाय्यक कागदपत्रे, फोटो आणि साईन हे अपलोड करा व त्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट स्लॉट ऑनलाईन बुक करा आणि शुल्क भरा। अर्ज शुल्काचे 200 रुपये, वाहन चालवण्याची परीक्षा 50 रुपये आणि सामान्य लायसन्स 40 रुपये अशी ह्या शुल्कांची यादी आहे। ह्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे अनेक नागरिकांचे परवाना मिळवण्याचे काम सोपे झाले आहे। वयाच्या 40 परवाना काढायचे असल्यास MBBS डॉक्टरांचे ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे। संबंधित डॉक्टरांना प्रमाणपत्र देताना संबंधिताचे आरोग्य ठीक आहे का, मानसिकदृष्ट्या तो ठीक असल्याची पडताळणी करावी लागते। पण ह्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे आता नागरिकांची जे एजंट्स आहेत त्यांच्यापासून सुटका झाली आहे व त्यांना त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स फार सोप्या पद्धतीने मिळणार आहे। रायगडातील अशाच विश्वासार्ह व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा केव्ही न्यूज रायगड। धन्यवाद।